आणि पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यांना 30 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. या जमीन व्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 साली आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी 4 वेळा त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलंय. 2016 पासून भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी 4 वेळा खडसेंची चौकशी करण्यात आली आहे. यात व्होटिंग समिती, अँटी करप्शन ब्युरो आणि इन्कम टॅक्सचाही समावेश आहे. आता ईडीने सुद्धा या प्रकरणी खडसेंना नोटीस बजावली आहे.